इज मराठी स्टोरी। पशु पक्षी आणि वटवाघूळ। पशु आणि पक्षात बरेच दिवस भांडणे घुसमत होते। दोघेही गट एकमेकांच्या कुरापती काढत होते आणि त्यातून भांडणे पेटत होती। शेवटी एकदा त्यांच्यातील एक लढाई जोरदार पेटली। दोघही गट तुल्यबळ होते, त्यामुळे कोण जिंकेल कोण हारेल हा विचार करता येत नव्हता। वटवाघुडाने विचार केला, आपल्या शरीराच्या रचनेमुळे आपण पशु आहोत किंवा पक्षी असा संभ्रम सर्वांनाच पडतो। हीच वेळ आहे संशयाचा फायदा घेण्याची। तो लढाईच्या वेळी दोन्ही गटात न जाता वेगळाच तिराई सारखा उभा राहिला। एक वेळ अशी आली की युद्धात पशूंचा जय होईल असा रंग दिसू लागला। तेव्हा आपण पशूंकडे जावे असे वटवाघुडाला वाटले। तो पशूंकडे गेला आणि म्हणाला, माझे तोंड बघितलेत ना, पशूंप्रमाणेच आहे। मी पक्षी नाही, पशूच आहे। मला तुम्ही तुमच्यात घ्या, मी नेहमीच तुमच्यासाठी झटेन। पशूंनी होकार दिला आणि त्याला छोटे मोठे काम दिले। युद्धात पक्ष्यांनी पराक्रमाची शर्त केली आणि शेवटी तेच जिंकले। वटवाघुडाला मात्र आता आपली अप्रतिष्ठा होणार हे कळून चुकले होते। तो लपतछपत पशूंच्या गटातून निघाला आणि आपल्या टोळीत परतला। तेव्हापासून तो रात्री पडल्यावर आपल्या घरातून निघतो आणि दिवसा सूर्य उगवल्याच्या आत आपल्या घरी परततो। पक्ष्यांना आपले तोंड दाखवित नाही। तात्पर्य, दुतोंडी वागल्याने प्रायश्चित मिळाल्याशिवाय राहत नाही। गोष्ट आवडली असेल तर प्लीज प्लीज लाईक करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।